नमस्कार मुलांनो, एमकेज गुरुकुल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ग्रामर पाहणार आहोत, व्याकरण पाहणार आहोत, जे जय जवान जय किसान या कवितेच्या खाली दिलेलं आहे। सो केअर्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ ग्रामर पार्ट विच इज गिवन बिलो द पोएम जय जवान जय किसान। द अदर व्हिडिओज फॉर द सेम पोएम आर देअर and these are available in our channel and you can see the links which are provided in the description box। okay, tar jai jawan jai kisan ya kavitevar adhi ami 3 video banavlele ahet ani tacha links mi description box madhe det ahe। to pahila prashna ka ahe, khalil vakyatil sarvaname olkha। sarvanam mhanje kay, sarvanam cha artha hoto प्रोनाउन। दोज हु आर फाइंडिंग मराठी लिटल बिट डिफिकल्ट दे मस्ट रिलेट दिस ग्रामर टर्म्स विथ द इंग्लिश ग्रामर। ओके, आता सर्वनाम म्हणजे इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो तर प्रोनाउन। सो यू हैव टू रिलेट दिस वर्ड्स, दिस ग्रामर वर्ड्स विथ द इंग्लिश ग्रामर वर्ड्स। तर सर्वनाम याचा अर्थ प्रोनाउन, आणि प्रोनाउन म्हणजे काय? अ वर्ड दैट इज यूज इन प्लेस ऑफ अ नाउन, म्हणजे जो शब्द आपण नाउनच्या ऐवजी वापरतो, इन्स्टेड ऑफ नाउन वी आर यूजिंग अ वर्ड, दैट वर्ड इज कॉल्ड एज सर्वनाम। और अ फ्रेज, फ्रेज दैट कंटेन्स अ नाउन, दैट इज कॉल्ड एज सर्वनाम। तर आता तुम्हाला जर ही डेफिनेशन कळलेली असेल तर तुम्हाला हे ग्रामर सोडवणं सोपं जाईल। पहिलं सेंटेन्स आहे, तिने निरोप पाठवला, शी सेंट मेसेज। ओके, ह्याचा अर्थ काय होतो? तिने निरोप पाठवला, शी सेंट मेसेज। सो विच इज द वर्ड इन दिस सेंटेन्स विच इज रिटन फॉर द नाउन? कॅन यू टेल मी? शी सेंट अ मेसेज, तिने निरोप पाठवला। सो इन दिस सेंटेन्स शी इज द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ अ नाउन, दॅट इज इंडिकेटिंग अ गर्ल ऑर अ पर्सन। दॅट मीन्स तिने, ओके, तिने मीन्स शी। सो हियर तिने इज अ प्रोनाउन ऑर सर्वनाम। आलं का लक्षात? तिने निरोप पाठवला म्हणजे तिने हा शब्द व्यक्तीच्या जागेवर म्हणजे पर्सनच्या जागेवर आलेला आहे, म्हणून तिने हे सर्वनाम आहे। तो सावकाश निघाला, ही वेंट स्लोली। अगेन द वर्ड तो इज यूज फॉर द पर्सन, देर इज नो एनी नेम रिटन हियर फॉर द पर्सन बट द वर्ड तो इज देअर, मीन्स ही। सो ही इज अ सर्वनाम। ते बाहेर आले तेव्हा घाबरले होते, वेन दे केम आउट दॅट टाइम दे हॅड फ्राइटन्ड। दे मीन्स पर्सन, सो हियर ते हे प्रोनाउन आहे। तो पहाटे गावाला गेला, ऍट डॉन ही वेंट टू द विलेज। अगेन ही इन्स्टेड ऑफ ए पर्सन, ही मीन्स तो। सो तो इज अ सर्वनाम, मीन्स प्रोनाउन। नेक्स्ट, त्याचे पूर्वीचे नाव रायरी होते, इट्स प्रीवियस नेम वॉज रायरी। ओके, इट्स हियर, इट्स इज देअर, सो इट्स मीन्स त्याचे, इन्स्टेड ऑफ नाउन। आता हे वाक्य रायगडाची सफर या धड्यातलं आहे, तर हे रायगडा संदर्भात आपण वापरलेलं आहे, आणि म्हणजे त्याचे म्हणजे कोणाचे? रायगडाचे। सो रायगड या नावाऐवजी त्याचे हा शब्द वापरलेला आहे, इन्स्टेड ऑफ वर्ड रायगड हियर त्याचे इज यूज, सो दॅट्स वाय त्याचे इज अ प्रोनाउन। तर या वाक्यांमध्ये तिने, तो, ते, तो आणि त्याचे ही सर्वनामे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या वाक्यातील नामे ओळखा। नाव अगेन यू हॅव टू रिलेट दिस टर्म्स विथ द
इंग्लिश टर्म, नाम म्हणजे नाउन. ओके, तर ह्या वाक्यामधली यू हॅव टू फाइंड आउट द नाउन्स इन दिस सेंटेन्सेस. आता नाउन म्हणजे काय? अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग, इव्हेंट, सबस्टन्स ऑर क्वालिटी. ओके, दॅट इज मेन्शन इन द सेंटेन्स इज कॉल्ड एज नाउन. सो यू हॅव टू फाइंड आउट दिस नाउन्स इन दिस सेंटेन्सेस. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं नाव, कुठल्याही जागेचं, वस्तूचं, कुठल्याही कार्यक्रमाचं, पदार्थाचं, ओके, एखाद्या क्वालिटी म्हणजे वैशिष्ट्य, त्याचं नाव जिथे तुम्हाला सेंटेन्समध्ये दिसेल तर त्याला तुम्ही नाम असं म्हणू शकता. आता पहिलं वाक्य आहे, जुईली शाळेत गेली. इथे ह्याचा अर्थ होतो जुईली वेंट टू द स्कूल. आता ह्याच्यामध्ये कुठली नाउन्स आहेत? तर जुईली हे एक नाव आहे आणि शाळा हे पण नाव आहे. आपण जिथे शिकतो त्याला आपण कुठलं नाव दिलेलं असतं? शाळा. म्हणजे शाळेवरून आपल्याला एका विशिष्ट जागेचा बोध होतो. सो वेन वी आर रायटिंग शाळा, दॅट मीन्स देर वी आर वी कॅन इमॅजिन दॅट देर इज अ स्कूल प्लेस. ओके, अँड दॅट्स वाय दिस शाळा मीन्स नाउन. जुईली इज अ नेम ऑफ अ गर्ल, सो इट इज अगेन अ नाउन. तर ह्या वाक्यामध्ये कुठली दोन नावं आहेत? जुईली आणि शाळा. सेकंड, अनिल भाजी घेऊन आला. अनिल केम विथ द व्हेजिटेबल्स. अगेन अनिल अँड व्हेजिटेबल्स, भाजी, अनिल आणि भाजी, दीज आर नाउन्स म्हणजे नामे. पोपट उडून गेला, पॅरट फ्लाईड अवे. यामध्ये पोपट हे नाव आहे आणि ही क्रियापद आहे, ते आपण नंतर पाहूया. पोपट हे नाव, पोपट हे नाम आहे. किशोर रस्त्यात पडला, यामध्ये किशोर आणि रस्ता ही दोन नावे आहेत. सो किशोर फेल ऑन द वे इन दिस सेंटेन्स. किशोर अँड रस्ता ही नाव आहेत. नाउन म्हणजे तुम्ही कुठल्याही वस्तूला दिलेलं नाव. ओके, सिंपल, यू हॅव टू रिमेंबर दॅट नाम मीन्स नाउन अँड एनिथिंग फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट यू आर द नेम्स आर गिवन. सो दॅट नेम इज अ नाउन. आम्ही मद्रासला जाणार आहोत. आम्ही मद्रासला जाणार आहोत, इथे कुठला शब्द येतो? वी विल बी गोइंग टू मद्रास. म्हणजे मद्रास हे प्लेसचं नाव आहे, शहराचं नाव आहे. सो दिस इज अ नाउन. रोशनला झोप येत नव्हती. रोशन कुडंट स्लीप. रोशन आणि झोप ही दोन ह्याच्यातली नावं आहेत, म्हणजे नामे आहेत. किसान आपले पोट भरतो. फार्मर्स फीड अवर स्टमक. ओके, यामध्ये किसान किंवा इथे सिंग्युलर आहे. सो फार्मर फीड्स अवर स्टमक. किसान हे नाव आहे आणि पोट स्टमक म्हणजे नाउन आहे. ओके, राजधानीसाठी रायगडाची निवड केली. इथे राजधानी आणि रायगड मीन्स रायगड हॅज सिलेक्टेड फॉर द कॅपिटल. सो राजधानी आणि रायगड ही दोन नामे आहेत. तर तुम्हाला या गोष्टी इंग्लिश ग्रामरशी जर तुम्ही रिलेट केलात मराठीमधल्या, तर तुम्हाला हे ग्रामर सोपं जाईल. सो वी लर्न अबाउट नाउन अँड प्रोनाउन. नाउ क्वेश्चन 3, खालील वाक्यातील क्रियापदे ओळखा. क्रियापद म्हणजे काय? तर वर्ब्स. तर वर्ब्स म्हणजेच काय? तर ऍक्शन वर्ड्स. तर ती खाली दिलेली आहेत वाक्य. यू हॅव टू फाइंड आउट द वर्ब्स इन दीज सेंटेन्सेस. सो क्रियापद हा खूप सोपा प्रकार आहे मराठीमधला, कारण ही जी क्रियापद असतात ती जनरली वाक्याच्या शेवटी येतात. ओके, लास्टला ती लिहिलेली असतात, त्यामुळे त्यांना आयडेंटिफाय करणं सोपं आहे.
सो यू कैन इजीली आइडेंटिफाई द वर्ब्स इन मराठी बिकॉज जनरली दीज वर्ब्स आर एट द एंड ऑफ द सेंटेंसेस. आमच्याकडे एक कुत्रा होता. वी हॅड अ डॉग. होता, बरोबर. हॅड हे क्रियापद आहे. सो होता हे क्रियापद आहे. ससे अंगणात धावत आले, याचा अर्थ काय होतो? रॅबिट केम रनिंग इन अ कोर्ट यार्ड. आता इथे धावणे आणि येणे असे दोन शब्द आहेत, याला म्हणतात संयुक्त क्रियापद. ओके, हा क्रियापदाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एकच क्रियापद नाही सांगू शकत. यू हॅव टू मेन्शन दिस बोथ दिस वर्ड एज बोथ आर दिस वर्ब्स आर इंडिकेटिंग द वन कंपाउंड वर्ब. ओके, त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात. धावत आले मीन्स रनिंग अँड आले इज ऑल्सो अ वर्ब. मग त्यावेळी तुम्हाला ही दोन्ही शब्द मेन्शन करायला पाहिजेत. सो हिअर धावत आले हे क्रियापद आहे. सैनिक सीमेवर लढतात. सोल्जर्स फाईट ऑन द बॉर्डर. म्हणजे याचा अर्थ काय? सॉरी, याच्यामध्ये कुठलं क्रियापद आहे? फाईट. फाईट म्हणजे लढणे. लढतात हे क्रियापद आहे. शेतकरी शेतात घाम गाळतो. फार्मर ड्रिप्स स्वेट इन द फार्म. गाळणे म्हणजे ड्रिप हे क्रियापद आहे. रोशनने आईला उठवण्याचा प्रयत्न केला. मदर ट्राईड टू रोशन ट्राईड टू गेट अ मदर. आता यामध्ये प्रयत्न केला हे क्रियापद आहे, याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात. प्रयत्न मीन्स ट्राईड. ओके, मुले संध्याकाळी मैदानावर खेळायला जातात. किड्स इन द इव्हिनिंग किड्स गो टू द ग्राउंड फॉर प्लेइंग. आता यामध्ये खेळणे आणि जाणे हे दोन्ही बोथ आर ऍक्शन वर्ड. सो अगेन दिस इज अ खेळायला जातात हे क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे. आता ही जी वाक्य आहे, या वाक्यामधचा अर्थ तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात घ्या. यू हॅव टू ट्रान्सलेट दिस फॉर बेटर अंडरस्टँडिंग. यू हॅव टू ट्रान्सलेट दिस सेंटेन्सेस इन इंग्लिश अँड फाइंड आउट द वर्ब्स. ओके, सो यू कॅन एबल टू रिलेट द वर्ब्स विथ द क्रियापद. ओके, क्रियापद या विषयावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. म्हणजे तुम्हाला क्रियापद चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता. आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन क्रियापद इन अनदर व्हिडिओ. सो द लिंक फॉर द व्हिडिओ ऑफ क्रियापद आय एम गिविंग इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. प्लीज गो थ्रू इट सो यू विल अंडरस्टँड क्रियापद इन अ बेटर वे. तर तुम्हाला हे ग्रामर समजलं असेल तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओ लाईक करा. माझ्या मते अजून एक वाक्य राहिलंय खाली. हां, दिवाळीच्या पाडव्याची पहाट उगवली. अ डॉन ऑफ दिवाळी पाडवा अराईज. अराईज म्हणजे उगवली. तर उगवली हे या वाक्यातलं क्रियापद आहे. तर अशा प्रकारे आपण हे सगळं ग्रामर सॉल्व केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि आमच्या MKS गुरुकुलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.